येत्या काही दिवसांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यातच गुरुवारपासून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला सुरुवात करतील. तर शिवसेनेतर्फे आदित्य ठाकरे यांनी जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे. आणि आता याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिवस्वराज्य यात्रेनं उत्तर देण्यात येणार आहे. दरम्यान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर या यात्रेची जबाबदारी सोपवण्यात आली असून खासदार उदयनराजे भोसले हे देखील या यात्रेत सहभागी होतील. 6 ऑगस्ट पासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात होईल. पहिल्या टप्प्यात 3 मतदारसंघांमध्ये ही यात्रा काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीपासून म्हणजेच जुन्नर येथून या सभेला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्याची सांगता जिजाऊंच्या जन्मस्थानी म्हणजेच सिंदखेड राजा या ठिकाणी होईल. शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा 16 ऑगस्ट पासून तुळजापूर येथून सुरू होईल. तर या यात्रेची सांगता रायगडावर होणार आहे.